कोल्हे यांनी आता आक्षेप घेतलेला आहे. विवेक कोल्हे यांच्याकडून संशयास्पद मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित मतदाराची कागदपत्र देखील आता तपासली आहेत. तर येवल्यातील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आता आक्षेप घेतलाय. विवेक कोल्हे यांच्याकडून संशयास्पद मतदाराची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित मतदाराची कागदपत्र तपासली आहेत.